आहे बातमी आपण सविस्तर बघूयात. राहुल आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाली आहे. वायनाड पाठोपाठ आता राहुल गांधी आपला पारंपरिक मतदारसंघ अमेठीतून देखील निवडणूक लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय. अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन ते आपला उमेदवारी अर्ज भरतील अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळतीय. राहुल गांधी यांनी 2019 देखील वायनाड आणि अमेठी या दोन्ही ठिकाणावरून निवडणूक लढलेली होती. मात्र तिथे म्हणजे अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा पराभव झालेला होता, मात्र वायनाड मधून ते जिंकून आलेले होते. मात्र प्रियंका गांधी देखील उत्तर प्रदेशातून लढणार अशी माहिती आता सूत्रांकडून मिळतीये.